नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचे या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. आपण मागील व्हिडिओ मध्ये घन आणि इष्टिका चितीचे पृष्ठफळ, सरफेस एरिया ऑफ क्यूब अँड क्यूबॉइड बद्दल शिकलो होतो. आता चला, आज या व्हिडिओ मध्ये आपण घन आणि इष्टिका चितीच्या पृष्ठफळा, सरफेस एरिया ऑफ क्यूब अँड क्यूबॉइड वर आधारित मनोरंजक उदाहरण पाहणार आहोत. माणूस, तुझ्या या इष्टिका चिती आकाराच्या खोलीच्या भिंती खूप उंच वाटत आहेत. या किती उंच असतील? मला नाही माहित थॉमस, आपण हे माहीत करू शकतो का? नक्कीच, आपण गणिताच्या माध्यमातून हे माहीत करू शकतो. ही एक गणिताची वेळ आहे. चल, आपण अशा प्रकारे खोलीची लांबी आणि रुंदी मोजून घेऊयात. खोलीची लांबी 12 फूट आणि रुंदी 9 फूट आहे. तुझ्याकडे या खोली संदर्भात आणखी काही माहिती आहे का? हो मानस, आपल्याला या खोलीच्या चारही भिंती रंगवण्यासाठी 10 रुपये प्रति चौरस फूट या दराने 8,400 रुपये मूल्य लागले होते. 8,400 रुपयांमध्ये जेवढे क्षेत्रफळ रंगवले ते या चार भिंतींच्या एकूण क्षेत्रफळा एवढे किंवा या खोलीच्या बाजूच्या पृष्ठफळा एवढे आहे. खोलीचे बाजूचे पृष्ठफळ काढण्यासाठी आपल्याला फक्त ह्या मूल्याला रंगाच्या प्रति चौरस फूटच्या दराने भागावे लागेल. अशा प्रकारे इष्टिका चिती आकाराच्या खोलीचे बाजूचे पृष्ठफळ आहे 8,400 भागिले 10, म्हणजे 840 चौरस फूट. अरे वा, आता तर हे खूप सोपे झाले. आपल्याला खोलीचे बाजूचे पृष्ठफळ माहीत आहे आणि त्याची लांबी आणि रुंदी पण माहीत आहे. आता तर आपण इष्टिका चितीच्या बाजूच्या पृष्ठफळाच्या सूत्राचा वापर करून या खोलीची उंची अशा प्रकारे सहजगत्या माहीत करू शकतो. बघ मानस, अशा प्रकारे सोडवल्यास आपल्याला खोलीची उंची 20 फूट मिळते. हे तर खूपच उंच आहे. चला चला, आता आपण आपल्या जगात परत जाऊ, शाळेत जायला उशीर होतोय. या उदाहरणाच्या आधारे आपण पाहिले की कशा प्रकारे घन आणि इष्टिका चितीचे पृष्ठफळ सरफेस एरिया ऑफ क्यूब अँड क्यूबॉइड वर आधारित आपल्या दैनंदिन आयुष्यातील समस्या सोडवल्या जाऊ शकतात. पुढील व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित आणखी काही मनोरंजक उदाहरणे पाहणार आहोत.